subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Welcome to Ambition IQ Bharat. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा हा पाठ आपण बघत आहोत. त्यामधील समाज सुधारक आपण पाहिले, मग आता आपण काय करूया. या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेमध्ये तेथील स्थानिकांचा म्हणजे भारतातील जे काही स्थानिक लोक होते त्यांचे योगदान कसे होते ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये पहिलेच नाव येते ते सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड जे बडोदा संस्थान होते त्या बडोदा संस्थानामधील महाराज सयाजीराव गायकवाडांचे नाव वर्चस्वावर आहे, वरच्या ठिकाणी आहे. बडोदा संस्थानात महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखलेले होते. म्हणजे पुरोगामी, पूर्वीपासून जे चालत आलेले आहे ते धोरण कोणी आखलेले होते? सयाजीराव गायकवाड यांनी आखलेले होते. त्यांनी काय केलं, अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला होता. म्हणजे काय, पुरोगामी धोरण होतं त्यांच्या राज्यामध्ये. काय केलेलं होतं त्यांनी? पुरोगामी धोरण आखलेले होते. त्यानुसार त्यांनी काय केले, जे अस्पृश्य आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी शाळा काढले, त्यांना स्वतः पैसे भरून त्यांना शिक्षणाला पाठवले. लंडन, अमेरिका, युरोपामध्ये त्यांना पाठवले. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह देखील स्थापन करण्याचे काम केले. सयाजीराव गायकवाड यांच्या योगदानातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला गेलेले होते, हे लक्षात ठेवणे देखील गरजेचं आहे. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांच्या स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केला. म्हणजे काय, स्त्री शिक्षणाचा त्यांनी प्रसार केला. म्हणजे स्त्री ही शिकली पाहिजे असं देखील त्यांना वाटत होते. जे काही 18व्या शतकातील आणि 19व्या शतकातील जे काही सामाजिक सुधारक होते त्यांनी आपलं पहिलं जे उद्दिष्ट आहे ते एकच मानलेलं होतं, ते कोणतं? प्रत्येक स्त्रीला शिकण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी शिकली पाहिजे. का? कारण एक जर स्त्री शिकली तर ती पूर्ण समाजाला सुशिक्षित करते असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी काय केलं, स्त्री शिक्षणाचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि काय केलं, स्त्रियांसाठी व्यायामशाळा देखील काढल्या. बघा, त्यांनी त्यावेळी स्त्रियांसाठी व्यायामशाळा काढलेल्या. महाराजांनी राजवाड्यात सर्व जातींचे एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर पाहिजे, गाव तेथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे आहे. बघा, इतकं काम महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे. यांनी जे त्यावेळी काम केलेलं होतं ते काम आत्ता देखील चालू आहे. आपल्या आजूबाजूला देखील या घटना घडत आहेत. यासारखे जे सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत, परंतु त्यावेळीची सोयी सुविधा ही खूप उत्तम प्रकारची होती. त्यांनी काय केलं, राजवाड्यामध्ये सर्व जातीतील कोणत्याही जातीतील व्यक्ती असेल त्या सगळ्यांनी बसून एकत्र जेवण करायचं असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि काय सांगितलेलं होतं, गाव तेथे ग्रामपंचायत, म्हणजे प्रत्येक गावात एक ग्रामपंचायत पाहिजे. ग्रामपंचायत काय करणार, आपल्या गावामध्ये कोणकोणत्या सुधारणा करायच्या, कोणकोणती कामं करायची, यासाठी एक ग्रामसभा बसायची आणि त्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत असायची. मग त्या ग्रामपंचायतीमध्ये डिसिजन व्हायची की आपण कोणता कार्यक्रम आपल्या गावामध्ये आणायचा, कोणता सुधारणा करायचे, हे तेव्हापासूनच त्यांनी अंमलात आणलेले होते. आणि आपण आत्ता देखील बघत आहोत, भारतामध्ये त्रिस्तरीय योजना आहे. कुठली? ग्रामपंचायत आहे, तालुका आहे आणि जिल्हा पंचायत आहे. यासारख्या सुविधा आज देखील आपल्या भारतामध्ये काही काही ठिकाणी चालू आहेत. आणि काय सांगितलेलं होतं, ग्रामपंचायत जो सदस्य असेल, जो निवडून आलेला असेल किंवा जो सदस्य लढणार आहे ग्रामपंचायतचं निवडणूक, तो किमान साक्षर पाहिजे. मग त्याला साईन तरी करता आलं पाहिजे, त्याला लिहिता तरी आलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. गाव तेथे वाचनालय, म्हणजे प्रत्येक गावामध्ये वाचनालय असणे गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यांना शिक्षणाचा खूप पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येते. कोण? सयाजीराव गायकवाड यांनी. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, बघा आपल्यामध्ये काय सांगितलं, 6 ते 14 वर्षाच्या
मुला मुलींना सक्तीचे मोफत शिक्षण मिळावे या आपण 1960-70-80 दशकापासून सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. परंतु त्या आधीच त्यांनी सयाजीराव गायकवाड यांनी सुरुवात केलेली होती. तेव्हापासून त्यांनी सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. शालेय मुला मुलींना त्यांनी शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. शारीरिक शिक्षण म्हणजे व्यायाम वगैरे असेल, ज्या विविध स्पर्धा होतात त्यामध्ये भाग घेणे, त्यांना प्रोत्साहन करणे यासारख्या त्यांनी काय केलेलं होतं, नवीन नवीन उपक्रम चालवलेले आपल्याला दिसून येते. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केला. म्हणजे जे शेतकऱ्यांची मुले आहेत ते जर शेतीमध्येच काहीतरी नवीन करणार असतील तर त्यांच्यासाठी काय केलं, शेती रिलेटेड जे काही कौशल्य असतील ते शिकवण्याचे काम देखील त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे काय, बालविवाह बंदी असेल. म्हणजे बारका मुलामुलींचे लहान मुलामुलांची जी लग्ने व्हायची ते त्यांनी काय केलं, बंद केलं. विधवा पुनर्विवाह म्हणजे एखादी जर स्त्री विधवा झाली तर तिचा पुनर्विवाह करावा असे ते म्हणत होते. का पुनर्विवाह करायचे, कारण पूर्वीच्या काळी तुम्ही बघत असाल एखादा जर व्यक्ती 50-60 वर्षाचा असेल तर तो 15-20 वर्षाच्या मुलगीला लग्न करून आणायचा, आणि जर तो व्यक्ती मेला तर त्या मुलीला जी 15-20 वर्षाची मुलगी आहे तिचं जीवन त्या मेलेल्या त्याच्या नवऱ्या बरोबरच घालवावे लागत होते. मग की कमी वयातच त्यांची लग्न व्हायची या प्रकारची घटना तिथे घडत असायची. संस्थानात विधवा स्त्रियाबरोबर मुलींना बाहेरच्या मिळकतीत वाढ देण्याचा देखील त्यांनी कायदा काढलेला आपल्याला